दहावीचा ग्रुप आहे आणि दहावीचा ग्रुप आम्ही दरवर्षी ठरवतो ते काही जमतच नव्हतं परंतु आजच्या दिवशी इतका छान योग आलेला आहे आम्हाला की आम्हाला सगळ्यांना माहेरी आल्याचं सगळ्यांना भास झाला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सरदेश पांडे परिवारांनी आम्हाला इतकी छान सोय करून दिली की सगळेजण जे सिनियर आहेत सगळेजण जे इथं सिनियर आहेत ते सगळे आई बाबांसारखे काका काकू आजच्या मामा आल्यासारखं वाटलं आणि जे सगळे आमचे भावांप्रमाणे आहेत ते भाऊ भाऊजया वाटल्या मामा मामी आले काय म्हणजे मला तर असं फिलिंग वाटतं की मी माझ्या पूर्ण परिवारासकट इथं या सरदेश पांडे हुरडा पार्टीमध्ये आलेली आहे आणि ह्यांनी भावाप्रमाणे बहिणीसाठी गाणं म्हणतात म्हणजे कुठेच कमतरता ठेवलेली नाही आपण यापुढे असेच नेहमी इथं भेट देत जाऊ आणि त्यांना शुभेच्छा देऊ की अशी सगळ्यांची सोय करावी आणि सगळ्यांचे धन्यवाद स्वीकारावे थँक्यू ऑल आज आम्ही इथं येऊन आम्हाला खूप प्रसन्न वाटलं आणि विशेष म्हणजे आम्ही जेवत असताना जेव्हा गाणे ऐकत होतो तेव्हा असं वाटलं की रेकॉर्डिंगचीच गाणे आहेत तर तुमच्याकडे पाहिल्यावर खूपच आवाज खूप सुंदर होता आणि आमचं मन प्रसन्न झालं आलो आणि पूर्ण सगळं आम्हाला रेडीमेड भेटत राहिलं आणि एरवी एवढं जेवण जात नाही पण आज किती खाल्लं काही कळलंच नाही आम्हाला आणि छान छान होतं जेवण सुद्धा नाश्ता वगैरे सगळं सुविधा छान आहे खूप मजा आली सरदेश पांडे यांचे आम्ही धन्यवाद मानतो आम्ही हॉटेलमध्ये खूप वेळेस गेलो पण इथल्या सारखी मजा कधीच आली नाही थँक्यू मॅडम थँक्यू.